नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. आज पाहूया की कालच्या अनालिसिसनुसार आज काय झालंय, उद्या आपणास काय करायचे. नॉर्मली आज निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीपैकी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये बऱ्यापैकी चांगली रॅली होती. आज निफ्टीत त्या मनाने काही रॅलीत नव्हता. मग आता उद्या जर निफ्टी पुन्हा अपसाईडला आला तर नक्कीच ह्या दोघांना पण आणखी पळवू शकतो. ज्याप्रमाणे आपण मागच्या वीकमध्ये अनालिसिस केलं की हा आठवडा एक दिशादर्शक असेल आणि एक बाउन्सबॅक पण आपल्याला अपेक्षित आहे. बघूया की ऍक्च्युली त्या कंडिशन काय आहेत. निफ्टी उद्या एक्सपायरीला धमाका करेल का, सगळ्या गोष्टी चेक करूया. सुरुवात निफ्टीपासून करूया. तत्पूर्वी जर तुम्हाला टेलिग्राम जॉईन केला नसेल तर अवश्य जॉईन करा, कारण रोज आम्ही तिथे मार्केटविषयी आणि निफ्टी बँक निफ्टी याविषयी स्पेशल ट्रेडचा अपडेट देत असतो. सगळ्यात पहिली गोष्ट आहे 19,444 आजचं निफ्टीचं क्लोजिंग आहे. उद्या 19,480 वरती तुम्हाला कॉल साईडवर लक्ष ठेवायचं आहे. 19,370 खाली तुम्हाला पुट साईडला लक्ष ठेवायचं, कारण हा थोडा ट्रॅपिंग झोन आहे. उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये 19,370 खाली तुम्हाला डायरेक्टली जवळपास 100-150 पॉईंट फॉल अपेक्षित आहे आणि 19,480 वर 19,600 पर्यंत तो जाऊ शकतो. ओके मित्रांनो, परंतु उद्या आहे एक्सपायरी. तुम्हाला वाटतंय का की आपण लाईव्ह यावं, मागच्या आठवड्यामध्ये पण खूप छान बऱ्याच जणांनी प्रॉफिट केला होता, तर लाईव्ह असा कमेंट करा. उद्या आम्ही प्लॅन करू की उद्या लाईव्ह ट्रेड घेऊया, कारण प्रत्येक एक्सपायरीला आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत असतो जिथे तुम्ही लाईव्ह येऊन छान ट्रेड घेऊ शकता. तर लाईव्ह ट्रेड अशी कमेंट करा. 50 कमेंट आल्या तर आम्ही लाईव्ह येणार आहोत आणि त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवणार आहोत. दुसरी गोष्ट बँक निफ्टीची. बँक निफ्टीमध्ये विचार करायला गेलं तर 44,479 रुपयांना आजचं क्लोजिंग आहे नॉर्मली पॉईंट्सला. तर याच्यामध्ये जर अपसाईडचा विचार करताय तर 44,530 वरतीच अपसाईडचा सकाळी विचार करा. इथे रॅली तो दाखवेल आणि 44,380 खाली क्विक सेलिंग मिळेल की जो आपणाला 44,130 हा पहिला स्टॉप असेल आणि त्याच्या खाली 43,690 ह्या स्टॉप पर्यंत येईल. 44,520 वरती 44,980 हा एक मोठा रॅली याच्यामध्ये असेल. म्हणजे इथून जर तो ब्रेकआउट देईल सकाळी सकाळी तर पुन्हा वर तो 300-400 पॉईंट देण्याची कॅपॅसिटी ठेवतो. आणि आम्हाला असं वाटतंय की बँक निफ्टीमध्ये 45,000 जाण्याची इथून कॅपॅसिटी आहे. अजून जो बाउन्सबॅक असतो फिबोनाची लेवल्सनुसार इथून एक बाउन्सबॅक संभव आहे. जर उद्या 44,530 वरती जर तो गेला तर तो 45,000 टच करूनच फिरेल, कारण तिथे पुन्हा तो रेजिस्टन्स आहे. आणि मी लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवेल, काळजी करू नका. लाईव्हमध्ये मी जर आलो उद्या तर तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे सगळं इन डिटेलमध्ये. आता जाऊया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीच्या कंडिशन्स पाहायला गेल्या 19,730 रुपयांना आजचं क्लोजिंग आहे, पॉईंट म्हणूया आपण रुपयांपेक्षा. तर 19,670 खाली फिन निफ्टीमध्ये जोरदार सेलिंग पाहायला मिळेल, परंतु 19,600 क्विक सपोर्ट असेल आणि त्याच्या खाली मोठी लेवल असेल 19,450. अपसाईडला 19,750 वरतीच तुम्हाला विचार करायचा, लक्षात ठेवा. 19,750 वर गेल्यावर अपसाईडमध्ये एक चांगली रॅली नॉर्मली तो दाखवेल जी तुम्हाला 19,850 पर्यंत वरच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. तर अशा पद्धतीने लेवल आहेत निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या. आता आपण चर्चा करूया कशाची, तर चार स्टॉकची, जिथे तुम्ही तुमच्या अनालिसिससाठी आम्ही देतोय प्रॉपर स्टडी करा. चारपैकी एक दोन मध्ये तर छान प्रकारे एंट्री भेटून जाते. पहिला आहे त्याच्यामध्ये RBL बँक. आज बँका पॉझिटिव्ह होत्या, त्यातल्या त्यात हा थोडा बरा वाटला. 230 आज भाव बंद आहे. 231 वर RBL बँकेवर लक्ष ठेवा. दोन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड. गोदरेज प्रॉपर्टीमध्ये 1595 रुपयांना आज भाव बंद आहे. 1599 वर गोदरेज प्रॉपर्टीवर लक्ष ठेवा, याच्यामध्ये पुन्हा एकदा बायर्स ॲक्टिव्ह होतील. तीन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी टोरंट फार्मा लिमिटेड. टोरंट फार्मामध्ये 1937 रुपयांना भाव बंद आहे. 1930 खाली टोरंटमध्ये पुन्हा एकदा जोरदार सेलिंग भेटेल, सेलर्स ॲक्टिव्ह झालेत, लक्ष ठेवा तुमच्या वॉचलिस्टमध्ये. आणि चार नंबरचा स्टॉक आहे कॅम्पस ॲक्टिव्हिअर लिमिटेड. कॅम्पसमध्ये 307.80 भाव बंद आहे. 306 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त सेलिंग पाहायला मिळू शकतं. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला असे प्रॉपर स्टॉक्स प्रॉपर अनालिसिस तुम्ही जर आमच्या टेलिग्रामला पाहत असाल तर भन्नाट पद्धतीने आम्ही स्विंग 10 स्टॉक मिळतात तुम्हाला ज्यांनीही डिमॅट ओपन केले. आजच खालच्या लिंकवर जाऊन तुम्ही अँजल वनचं डिमॅट ओपन करा आणि फ्री 10 स्टॉक दर आठवड्याला मिळवा विथ प्रॉपर लेवल आणि चांगल्या मार्गदर्शनासहित. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि कमेंट करा. लाईव्ह ट्रेड सकाळी येऊया 9:15 एका स्पेशल वेबिनारसह लाईव्ह ट्रेडिंगच्या. तत्पूर्वी धन्यवाद.